नमस्कार मी मंजुषा मंजूस कोल्हापुरी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत फ्रेंड्स आज मी कोणती रेसिपी बनवत नाही आहे तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे चपात्या किंवा पोळ्या कट करायची एक वेगळीच ट्रिक ज्यामुळे फक्त एका सेकंदात एका कटमध्ये एकापेक्षा जास्त चपात्यांचे एकाच वेळी एकसारखे आणि सुंदर असे चतकोर किंवा क्वार्टर पीस तयार होतील ज्यामुळे तुमचा वेळ आणि श्रम वाचून तुमचे काम खूप सोपे होऊन जाईल आहे ना इंटरेस्टिंग खरंच व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि पाहत असताना जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर त्याचवेळी लगेचच व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग लगेचच पाहूया काय आहे ही ट्रिक फ्रेंड्स आपण जनरली चपाती कशी कट करतो पहा पहिल्यांदा एका चपातीची अशी अर्धी घडी घालतो आणि मधून पहिला कट करतो त्यानंतर तयार झालेले हे दोन पीस एकमेकावर ठेवून पुन्हा मधून दुसरा कट करतो अशा प्रकारे दोन कटमध्ये आपल्या चपातीचे चार किंवा क्वार्टर पीस बनतात आता असेच क्वार्टर पीस आपण आपली ट्रिक वापरून एकाच कटमध्ये बनवूया सर्वप्रथम चपातीची अर्धी घडी घालूया त्यानंतर याची पुन्हा अर्धी घडी घालूया आणि आता याच्या काठाच्या मध्यापासून ते या टोकापर्यंत चपाती कट करून घेऊया तुम्ही बघू शकता आपल्या चपातीचे खरोखरच एकाच कटमध्ये चार क्वार्टर पीस बनलेले आहेत आता हीच क्रिया आपण सुरीने करूया हीच क्रिया जर सुरीने किंवा विळीने केली तर जास्त चांगल्या प्रकारे चपाती कट होईल आणि तयार झालेले पीस असे एकसारखे आणि सुंदर दिसतील आत्तापर्यंत आपण ही ट्रिक फक्त सिंगल चपाती कट करण्यासाठी वापरली परंतु महत्वाची गोष्ट म्हणजे आपण ही ट्रिक एकाच वेळी एकापेक्षा जास्त चपात्या कट करण्यासाठी देखील वापरू शकतो किंबहुना यासाठीच याचा जास्त चांगला उपयोग होतो म्हणजे घरी कोणी जास्त पाहुणे आले असतील तर किंवा घरी एखादा कार्यक्रम असेल तर एकाच वेळी खूप चपात्या कट कराव्या लागतात तर अशावेळी ही ट्रिक खूपच उपयोगी पडते आपण आता ही ट्रिक वापरून एकाच कटमध्ये एकापेक्षा जास्त चपात्या कट करूया त्यासाठी इथे मी तीन चपात्या एकमेकावर ठेवून घेतल्या आहेत आणि आता याच्याही आधी सारख्याच घड्या घालून घ्यायच्या आहेत आणि याला या वरच्या टोकातून काठाच्या मध्यापर्यंत सरळ रेषेत सुरीने कट द्यायचा आहे किंवा तुम्ही ही घडी अशीच हातात घेऊन विळीने चिरून देखील कट देऊ शकता पहा फक्त एका सेकंदात एका कटमध्ये तब्बल तीन चपात्यांचे एकाच वेळी एकसारखे सुंदर असे क्वार्टर पीस तयार झालेले आहेत चपातीचे अशा पद्धतीने कट केलेले एकसारखे के सुंदर पीस ताटाची शोभा नक्कीच वाढवतात खूपच सोपी खूपच उपयोगी आणि इंटरेस्टिंग अशी ही ट्रिक आहे तर नक्की ही ट्रिक ट्राय करून पहा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका तसेच व्हिडिओला लाईक कमेंट आणि जास्तीत जास्त जणांना शेअर नक्की करा पुन्हा लवकरच भेटूया आणखीन एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो पाहत रहा माझा चॅनल मंजूस कोल्हापुरी किचन थँक्यू